और खबर महाराष्ट्र के जालना से है, जहां पर घनश्यामंगी तहसील कुंभार पिपल गांव में किराना व्यापारी आदेश चांडक पर गोली से जानलेवा हमला करने का एक मामला सामने आया है। बदमाशों की गोली से घायल व्यापारी को इलाज के लिए अस्पताल में भर्ती करवाया है, जहां पर उसका इलाज फिलहाल जारी है और इस मामले में पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। जालना से अजय गाढ़े की रिपोर्ट। जी घटना घडली ही आमच्या इथल्या एका व्यापाऱ्यावर, तरुण व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आणि लुटण्याचा प्रकार, त्यामध्ये महाजन साहेब आणि त्यांच्या टीमनं जेवढ्या स्पीडनं एक तासाच्या आत आरोपी पकडले, त्याबद्दल आम्ही त्यांचे म्हणजे बारगुंडा व्यापारी महासंघ त्यांचे खूप खूप आभारी आहे। पण आमची बाजारपेठ जेवढी मोठी होत आहे, त्यामुळे थोडं आम्हाला असं वाटतं की पोलीस प्रोटेक्शन आणखी जास्त पाहिजे, कारण त्याच्यानंतर आता काही काल रात्री काही प्रकार घडले की अज्ञात लोकांनी येणं, चौकशा करणं, पाळत ठेवणं, त्याच्यानंतर काल तीन चार ठिकाणी जवळजवळ चोरीचा प्रयत्न झाला एस बी कॉलनीच्या रोडला, त्या घटना वारंवार घडत राहतात। याच्याबद्दल पोलीस प्रशासनानं आमच्या बाजारपेठेविषयी थोडं म्हणजे चिंता करण्यासारखा विषय आहे आणि पोलीस प्रशासनानं याच्याबद्दल आणखी सतर्क होऊन जर आणखी काळजीपूर्वक जर प्रयत्न केले या घटना होणारच नाहीत। एक व्यापारी आदेश पांडू चांडक यांचा किराणा भुसाराचं दुकान आहे, हे दुकान बंद करत असताना त्यांच्या दुकानामध्ये दोन तरुण गेले व त्यांनी पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली, तर आदेश चांडक यांनी त्यांना प्रतिकार केला आणि प्रतिकार केला म्हणून त्यांनी त्यांच्यावरती एक गोळी फायर केली। या फायरिंगमध्ये आदेश चांडक हे जखमी झाले, त्यांच्या हाताला गोळी लागलेली आहे,